नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज फूड वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्याचं सीझन आलेलं आहे. मी प्रियंका हलामी आपल्यासोबत शेअर करणार आहे एक खास रेसिपी, ब्रेड कुल्फी. चला तर आपण बनवूया ब्रेड कुल्फी. त्याकरिता मी यात घेत आहे अर्धा कप दूध आणि अर्धा कप कंडेन्स मिल्क, जो मी घरी बनवलेला आहे. आणि यात घालणार आहे मी दोन ब्रेड आणि त्याचे ब्राउन पार्ट्स मी काढून घेते आणि त्याला असं छोटे तुकडे करून त्यात घालायचं आहे आपल्याला. आणि आता मिक्सरचं झाकण लावून मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेते. ब्लेंड झालेलं आहे आणि हे बघा, आपल्याला यात कुल्फीचं सारण अशा प्रकारे पाहिजे. तर तयार मिश्रण मी एका मगमध्ये ओतून घेते आणि यात घालणार आहे अर्धा चम्मच इलायचीचा पावडर आणि याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे मिक्स झालेला पाहिजे. आणि यात मी घालणार आहे बदाम आणि पिस्ताचे काप. आणि जर तुमच्याकडे बदाम पिस्ता नसेल तर तुम्ही यात घालण्याची गरज नाही, हा ऑप्शनल आहे. तर याला पण आपण छान मिक्स करून घेऊयात. आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर मी कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घेते. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसल्यास तुम्ही आपल्या घरचे छोटे ग्लासेसचा पण वापर करू शकता. आणि आता आपण याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 6 तासांसाठी सेट करायला. आता 6 तास झालेले आहेत. कुल्फीला मी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि आता पाण्यात घालून कुल्फीला आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. हे बघा, कुल्फी असं दिसत आहे. आता गार्निश करण्याकरिता मी बदाम आणि पिस्ताचे काप याच्यावरून टाकत आहे. कुल्फीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.